जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किंगगाव येथील सिद्धिविनायक महिला गृह उद्योग बचत गटाने स्वखर्चेवर विविध उद्योग उत्पादनाद्वारे दिलेली आर्थिक स्वावलंबनाचा धडा बघूयात ही बातमी। कोरोनाच्या प्रादुर्भावाने अख्खं विश्व आर्थिक संकटाच्या खाली आले आहे, त्यामुळे संपूर्ण मानव जातीला या आर्थिक दुष्काळाचा सामोरे जावं लागत आहे। परंतु किनगाव येथील सिद्धिविनायक महिला गृह उद्योग बचत गटाने मात्र खचून न जाता स्वखर्चाने कुठलेही शासन अनुदानाची मदतीची अपेक्षा न करता या आर्थिक संकटावर मात करीत लघु उद्योगास प्रारंभ केला आहे। त्यामध्ये आवळा लोणचे, आवळा कँडी, आवळा मुरंबा, लिंबू लोणचे, मिरची लोणचे आदी उत्पादनाचे लघु उद्योग व्यवसाय आपल्या कुटुंबास आर्थिक स्थैर्यासाठी चालू केला आहे। या लघु व्यवसाय उद्योगाने आत्मीय बळ व प्रेरणा मिळत असून किनगावच्या परिसरातील गावांना महिलांच्या देखील आर्थिक विवंचना दूर करण्यासंदर्भात चालना व आमच्या कामाचा आदर्श घेत अशी बतावणी सिद्धिविनायक महिला मंडळ गटाच्या अध्यक्षा जयश्री लोहार, उपाध्यक्ष वैशाली बारी व मोहिनी धांडे, वर्षा दुसाणे, हर्षा माळी, मंगला पाटील, प्रतीक्षा अस्वार, शैलजा नारखे, शोभाबाई पाटील, उज्ज्वला आदी सदस्यांनी करून भविष्यात महिला उद्योग बचत गटांना शासनाने आर्थिक सहकार्य अनुदान मिळावे अशी अपेक्षा एमटी विषयी बोलताना केली। नमस्कार, मी जयश्री लोहार, सिद्धिविनायक महिला बचत गटाची मी अध्यक्ष आहे। आमचं गाव किनगाव यावल तालुका। आम्ही 2017 साली कापडी पिशव्यांचा व्यवसाय सुरुवात केला। तरी हा व्यवसाय आम्ही अशा उद्देशाने केला की पर्यावरणाच्या दृष्टीने आणि 2017 साली कापडी पिशव्या बंद, प्लास्टिकच्या पिशव्या बंद झालेल्या होत्या, त्या दृष्टिकोनातून आम्ही कापडी पिशव्यांचा व्यवसाय सुरुवात केली। तो स्वतः मार्केटिंग आणि स्वखर्चाने आमच्या बचत गटाच्या माध्यमातून आम्ही तो कापडी पिशव्यांचा व्यवसाय सुरुवात केली व त्यामध्ये आम्हाला कृषी सातपुडा विकास संचालित तर्फे कनी नव उद्योजिका यांच्याकडनं 52,000 रुपयाचे आम्हाला बक्षीस सुद्धा मिळाले। दुसरा व्यवसाय आम्ही लोणच्यांची सुरुवात केली, त्याच्यामध्ये आम्ही ह्या कोरोनाच्या अभावामुळे व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे आम्ही आवळ्याचे लोणचे, निंबूचे लोणचे आणि आवळा कँडी, आवळा मुरब्बा अशा प्रकारे आम्ही लोणच्यांचे प्रकार सुरुवात केली आणि तेही आम्ही बचत गटाच्या माध्यमातूनच सुरुवात केली। आमच्या महिलांचा आम्हाला खूप सपोर्ट आहे। मी मोहिनी योगेश धांडे, किनगाव। मी सिद्धिविनायक महिला गटाची सदस्य असून मी स्वतः जळगावला जॉब करत असते, पण जळगावला जॉब करत असताना जळगावला जॉब करत असताना मी माझी 7:30 पर्यंत ड्युटी संपल्यानंतर मी इथे या गटामध्ये वेळ देत असते। या गटामध्ये वेळ देत असताना मला 11:30 वाजेपर्यंत आम्ही काम करत असतो। तसंच या म्हणजे मी रोग्यांची सेवा करते आणि त्या सेवेबरोबरच आमच्या गटाची पुढे समृद्धी व्हावी म्हणून मी याच्यामध्ये मदत करत असते। एमडीटीव्ही साठी बाबुलाव पाटील, यावल।